अकोले तालुक्यातल्या कळसेश्वर देवस्थानचे आणि पंचनाम दशमान जुना आखाड्याचे परमपूज्य संत सुभाषपुरी महाराज यांचं पहाटे 4:15 निधन झालं. महाराजांच्या जाण्यानं अकोले पंचक्रोशीतील भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. भक्तांना अखेरचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी महाराजांचा पवित्र देह मंदिराच्या सभागृहात ठेवण्यात आला होता. 11 वाजल्यापर्यंत अनेक राजकीय सामाजिक तसेच भक्तगण वर्ग मोठ्या संख्येने या कळसेश्वर परिसरामध्ये हजर झाला होता. 1970-72 वर्षात महापरमपूज्य सुभाषपुरी महाराज आपल्या गुरूंच्या आदेशानं भ्रमंती करत असताना त्यांची नजर कळस गावातील कळसेश्वर टेकडीवर पडली. याच टेकडीवर असणाऱ्या महादेव मंदिरात अखेरपर्यंत महाराजांनी वास केला. या ठिकाणी महाराजांनी स्वकष्टानं अनेक औषधी आणि मोठमोठ्या वृक्षांची लागवड करून हा परिसर त्यांनी सुशोभित केला होता. गावातील लोकांनी महाराजांच्या या कार्यात हातभार लावत लोकवर्गणीतून आणि वेगवेगळ्या योजनांमधून या मंदिर आणि टेकडीच्या विकासात रस घेतला. परमपूज्य सुभाषपुरी महाराजांच्या आठवणी आज काही ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या. परमपूज्य सुभाषपुरी महाराज हे 1981 साली या कळस गावामध्ये आले आणि आल्यानंतर प्रथमतः ते आमच्या विठ्ठल मंदिरामध्ये 2 दिवस मुक्कामी राहिले, परंतु त्यांचा जीव तिथं काय रमला नाही. त्यानंतर त्यांनी गावाच्या पश्चिमेला असलेली जी आमची कळसेश्वर टेकडी आहे त्या टेकडीवरती त्यांची नजर गेली आणि त्या उघड्या बोकड्या टेकडीवरती त्यांनी एक आपलं पाल केलं आणि त्याच्यावरती त्यांनी राहिले. त्यानंतर त्यांनी वृक्षावली, आमा, सोयरे, वनचेरे या न्यायाने त्या टेकडीवरती प्रथमतः 5 वृक्षांचं लागवड केली आणि नंतर त्या टेकडीवरचं त्यांनी नंदनवन केलं. बाबांनी नदीवरून डोक्यावरती कळशीनं पाणी आणून प्रत्येक झाडाला घातलं आणि त्या प्रत्येक झाडात त्यांनी आपला जीव रमवला. त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं आणि त्या प्रत्येक झाडाला आज आपण त्या झाडापर्यंत जाऊ शकतो अशा पायऱ्या केलेल्या आहेत. त्या प्रत्येक झाडाला पाणी जातंय अशी पाईपलाईननी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. ज्यावेळेस दिपावली असते आणि दिपावलीच्या दिवशी त्या प्रत्येक वृक्षापाशी बाबा पंती लावायचे आणि ज्याप्रमाणे आकाशामध्ये तारांगण असतं त्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी कळसच्या टेकडीवरती तारांगण असायचं. बाबा या गावात आल्यानंतर खऱ्या अर्थानं गावाची भरभराट झाली. बाबा कोणत्या पद्धतीचे आयुर्वेदिक वगैरे उपचार जे इतर बाबा करतात तशा पद्धतीचे बाबा नव्हते. कुणी जर त्यांच्या आजारपणाच्या संदर्भात त्यांना सांगायला गेलं त्याला डॉक्टरकडे पाठवायचे. बाबांचं मुलांवरती निरातिशय प्रेम होतं. आत्ता जी काही माहिती दिली गेली की जी झाडं जा बाबांनी जगवली, या झाडांचे बाबांनी फळं कायम शाळेतली जी मुलं असतील, छोटी मुलं असतील, त्यांना ते प्रसाद म्हणून द्यायचे. गडावरती आलेला कोणताही व्यक्ती, तो कोणत्याही जाती धर्माचा कुठलाही असो, तो कधीच निर्मुख बाबांनी पाठवला नाही. इतकी मोठी गुरुपौर्णिमा इथं होत असूनसुद्धा बाबांचा कधी प्रसाद कमी पडला अशा पद्धतीची कधीच परिस्थिती इथं निर्माण झाली नाही. अत्यंत शिस्तबद्ध आणि अत्यंत कर्मयोगी असणारा हा माणूस होता. यांच्या पदस्पर्शानं आमचं गाव पावन झालं. याच्या महाराजांनी ओस पडलेल्या या टेकडीवर एक प्रकारे नंदनवन खुलवत असतानाच वृक्षारोपणाचा एक संदेश लोकांना दिलाय. महाराजांनी अखेरपर्यंत कळसेश्वर मंदिराची काळजी वाहिली. महाराजांची समाधी महादेव मंदिराशेजारी असणाऱ्या छोटेखानी सभामंडपात बांधण्यात येणार असून ही समाधी त्यांच्या भक्तांसाठी प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान असणार आहे. मात्र सुभाषपुरी महाराज आणि कळसेश्वर देवस्थान हे एक समीकरण होतं. ही आठवण अनेक वर्ष मनातून पुसली जाणार नाही हे मात्र नक्की. अशा या अवलिया संतांचं कार्य कायम त्यांच्या मनात घर करून राहील. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, SNN मीडिया, अकोले.